रकमेचे प्रायोजक आहे, 40 वर्षापासून आपल्या सेवेत, एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, टाटा ट्रस्ट आणि आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या सहयोगाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना बळकटीकरण आणि समुदाय जागृतीकरण या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आणि AAA कार्यशाळेचे आयोजन चंद्रपूर येथे करण्यात आले. टाटा ट्रस्ट आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्यामध्ये जानेवारी 2019 मध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार टाटा ट्रस्ट मार्फत जिल्ह्यामधील मूल, पोंभुर्णा आणि ज्योती या तालुक्यांमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना बळकटीकरण आणि समुदाय जागृतीकरण प्रकल्प आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या सहयोगाने राबविला जात आहे. सदर प्रकल्पांतर्गत AAA आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ता आणि आशा स्वयंसेविका यांचा समन्वय साधणे आणि क्षमता विकास करणे, तसेच सर्व विभागांच्या समन्वयाने पोषण अभियान राबवून आरोग्य आणि पोषणाविषयी जनमानसात जागृती निर्माण करणे, स्थानिक पंचायती राज संस्थांच्या सहाय्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजनांच्या सेवांमध्ये सुधारणा घडवून आणणे, आरोग्य आणि पोषण सेवा याविषयी संशोधन करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महिला आणि बाल विकासचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय झोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजकुमार गहलोत, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संचालक डॉक्टर सतीश गोगुलावार, टाटा ट्रस्ट मुंबईचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर स्मृती शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर उपक्रमाविषयी PPT द्वारे सादरीकरण करून आणि व्हिडिओच्या माध्यमातून टाटा ट्रस्ट महाराष्ट्रामध्ये पोषणाविषयी कशा पद्धतीने काम करत आहे आणि चंद्रपूर तसेच गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील आत्तापर्यंत झालेले कार्य आणि पुढील नियोजन याबद्दल माहिती देऊन टाटा ट्रस्टची या प्रकल्पातील भूमिका स्पष्ट केली. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, पोंभुर्णा आणि ज्योती तालुक्यातील समन्वयाने उत्कृष्ट काम करणाऱ्या AAA कार्यकर्त्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉक्टर संजय भिसे, जिल्हा सल्लागार गडचिरोली टाटा ट्रस्ट, सुशील जाधव, प्रकल्प व्यवस्थापक आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था, तसेच मूल, पोंभुर्णा आणि ज्योती या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक आणि सहायिका तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर रोहंत प्रधान यांनी केले, संचालन टाटा ट्रस्टचे डॉक्टर अनुजा पारधी यांनी केले, तर आभार प्रदर्शन भूमिता उरगुडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष इंगोले यांच्यासह आम्ही आमच्या आरोग्यासाठी या प्रकल्प टीमने विशेष परिश्रम घेतले आहे. आज या ठिकाणी सिस्टम्स ट्रेनिंग अँड कम्युनिटी मोबिलायझेशन या प्रोग्रामचा उद्घाटन सोहळा होता आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर हे उपस्थित होते, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण यांनी उपस्थित होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज उपस्थित सर्वच जणांना बरीच चांगली माहिती मिळाली आहे. या प्रोग्राममध्ये मुख्यतः AAA कॉम्पोनंट आशा, अंगणवाडी वर्कर आणि ALM याच्यावर काम केले जाते. या तिघींनी एकत्रितपणे कसे काम केले पाहिजे याचा जो GR आहे त्याच्यावर काम केलं आहे, तसंच टेक्निकल सपोर्ट युनिट हे डिस्ट्रिक्ट आणि स्टेट लेवललाही आपलं नॉलेज आणि एक्सपिरियन्स कॉन्ट्रीब्यूट करतात आणि अशा रीतीने आम्ही एकत्रित एक जिल्हा परिषद आणि टाटा ट्रस्ट एकत्रितपणे कुपोषणाला ऍड्रेस करण्यासाठी हे उचललेलं स्टेप आहे आणि यासाठी असलेला हा प्रकल्प. हा प्रकल्प प्रामुख्याने RCVS जे अंगणवाडी केंद्र आहे त्याचं बळकटीकरण आणि त्याच्यामध्ये कुपोषणावर लोकसमित आहे, म्हणजे गावातले लोक आणि जे कोणी घरोघर माता आहे या समुदायाचं सक्षमीकरण असं त्या याचं नाव आहे आणि प्रामुख्याने तो आधारलेला आहे AAA GR जो शासनाने केला 2017 त्यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा
आणि एड या तिघांनी मिळून त्यांचं कन्व्हर्जन्स करून कुपोषण कसं कमी करतं त्या सगळ्यांना एकत्र हा मुख्य कार्यक्रम आहे. आणि या जी अर्थ लागू झाला पण याच्यामध्ये मग असं लक्षात आलं की त्याचं कन्व्हर्जन्स खालच्या पातळीवर होत नाही आणि मग टाटा ट्रस्टनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि मग आम्ही आमच्या आरोग्यासाठी आणि टाटा ट्रस्ट आणि शासन असं मिळून आपण चंद्रपूर जिल्ह्यातल्या 3 तालुक्यात मूल कोंभुर्णा आणि जीव असे 3 तालुके निवडले आणि सर्व जे अंगणवाडी केंद्र त्यांच्यासोबत हे काम सुरू झालं आणि याच्यामध्ये आपण आशांना स्वतंत्र ट्रेनिंग देतो आहे, अंगणवाडीच्या वर्करला ट्रेनिंग देतो आहे आणि जे सामूहिक कार्यक्रम आहे जसं आता पोषण सप्ताह तो सगळ्यांनी मिळून तो करायचा. त्याच्यामध्ये ज्या स्तनदा माता आहे, गरोदर माता आहे त्यांना हे करायचं आणि दोघींनी आशा आणि अंगणवाडी यांचं रेकॉर्ड या निमित्ताने एकत्र यावं बरोबर आणि त्यातनं पुढे सर्व पातळीवर एकत्र जर काम झालं तर आपण एकूण ते पोषण जे आहे आजपास ते आपण कमी करू शकतो. त्याच्या सर्व यांना इन्वॉल्व करणं आणि ते खालच्या पातळीवरून गावाच्या पातळीवरून ते जिल्हा पातळीपर्यंत आपण वेगवेगळ्या पातळीवर त्यांना एकत्र आणून हा प्रयत्न करतो. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी मनोज गोरे, चंद्रपूर.